हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली इथल्या PhD एंट्रन्स टेस्ट 2022 साठी लँग्वेज ॲप्टिट्यूडचा अभ्यास करायचा आहे, ज्याच्यावरचं आजचं हे आपलं तिसरं लेक्चर आहे. ऑलरेडी 2 लेक्चर्स कम्प्लीट झालेले आहेत लँग्वेज ॲप्टिट्यूडवरचे. जसं की पेपर 1 मध्ये हा एक आपल्याला सिलॅबस आहे लँग्वेज ॲप्टिट्यूडचा. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा त्या स्टुडंटसाठी संधी आहे. जे स्टुडंट्स यावर्षीची गडचिरोलीची PhD एक्झाम्स क्रॅक करू इच्छितात त्यांच्यासाठी आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत, स्पेशल ऑन सेक्शन ए जो आहे जनरल ॲप्टिट्यूडवरचा फुल कोर्स आहे. त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे 20 संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट, ज्यामध्ये 10 टेस्ट असतील ह्या रिसर्च मेथोडॉलॉजीचा असतील आणि बाकीच्या 10 आहेत त्या उरलेल्या तुमच्या टॉपिक्सवरच्या या 10 मॉक टेस्ट असतील. ठीक आहे, यासोबतच तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत, रिसर्च मेथोडॉलॉजीच्या प्रॅक्टिससाठी 1500+ MCQ PDF मिळणार आहे. असा हा फुल कोर्स आहे ज्याची फीस आहे 599 रुपये. ठीक आहे, हा सेक्शन ए जो आहे तो तुमचा क्लिअर होण्यासाठीचा फुल कोर्स, गॅरंटीड सिलेक्शन कोर्स असा देखील तुम्ही म्हणू शकता, कारण याच्यामध्ये चांगला रिझल्ट आपल्याला मागच्या वर्षी देखील मिळालेला आहे, मागची बॅच जी होती त्याच्यामध्ये देखील मिळालेला आहे. सो असा हा फुल कोर्स आहे 599 रुपयाला, आणि हा जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि लगेचच अभ्यासाला स्टार्ट करायचा आहे, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. एक्झाम 25 तारखेला आहे आणि त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर स्टडी करणं खूप गरजेचं आहे. सो जॉईन अस अँड लेट स्टार्ट द स्टडी. तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे की एक सेंटेन्स दिला असणार आहे, फ्रेज दिलेली असणार आहे, त्याच्यातून आपल्याला करेक्ट वर्ड, प्रॉपर वर्ड त्या सेंटेन्ससाठी कुठला वापरला जातो, अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे. मी एका साईडला मराठीमध्ये सुद्धा दिलेलं आहे, शक्यतो क्वेश्चन इंग्लिशमध्येच येते लँग्वेज ॲप्टिट्यूडवरचं आहे, पण मराठीमध्ये आपल्याला सोपं जावं स्टडीसाठी यासाठी मी घेतलेलं आहे. तर मग आपला पहिला प्रश्न बघूया आपण काय आहे. अ व्हॉइस दॅट कॅन नॉट बी हर्ड, ऐकू येत नाही असा आवाज त्याला काय म्हणतात. दिलेले ऑप्शन्सपैकी त्यातला एक वर्ड आपल्याला चॉईस करायचा आहे. ऑप्शन्स आहेत ऑडिबल, इनऑडिबल, फेंट, अनहर्ड, म्हणजे मराठीमध्ये श्रवणीय, अश्रव्य, बेहोश, न ऐकलेले. त्यातला करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे, तर करेक्ट आन्सर असणार आहे बी, अनऑडिबल, अश्रव्य. ऑडिबल का नाही, इथे केनॉट म्हटलेलं आहे म्हणून ऑडिबल नाही. फेंट बेहोश नाही, अनहर्ड म्हणजे कधीही ना ऐकल्यासारखे जर असं वर्ड विचारलं असतं तर आपण अनहर्ड म्हटलं असतं, पण जो व्हॉइस आपल्याला ऐकू येत नाहीये तो अनऑडिबल आहे, म्हणून इथे आपला करेक्ट आन्सर काय आलेला आहे, बी आलेला आहे. लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इथे आहे वन हू मेक्स अन ऑफिशियल एक्झामिनेशन ऑफ अकाउंट, जो खात्यांची अधिकृत परीक्षा घेतो, म्हणजे परीक्षा इथं म्हणजे लेखाजोखा ठेवतो किंवा त्याची नोंदणी करून ठेवतो, त्याला काय म्हणतात. आपल्याला बऱ्याच वेळेस वाटू शकतो की सी आहे त्याचा अर्थ चार्टर्ड अकाउंटंट जो आहे तो सगळे याची अधिकृत माहिती ठेवत असतो, पण नाही, पण एक प्रॉपर वर्ड आहे त्या व्यक्तीसाठी जो सगळे ऑफिशियल एक्झामिनेशन करत असतो कशाचे, अकाउंटचे. तर मग कशाचा करेक्ट आन्सर काय असणार आहे, याचा डी, ऑडिटर, त्याला ऑडिटर असं म्हणतात. तर ऑडिटर काय आहे, नाऊन आहे, अ क्वालिफाईड अकाउंटंट. हा तर हा काय असतो, ऑडिटर कोण असतो, क्वालिफाईड अकाउंटंट हू इन्स्पेक्ट द अकाउंटिंग रेकॉर्ड्स अँड प्रॅक्टिसेस ऑफ अ बिझनेस ऑर ऑर्गनायझेशन. बिझनेस किंवा ऑर्गनायझेशन असतात संस्था, त्यांच्याबद्दलची अकाउंटची माहिती जी आहे तो हा व्यक्ती म्हणजे ऑडिटर ठेवत असतो, पण तो कोण असतो, तो व्यक्ती एक क्वालिफाईड अकाउंटंट असतो, म्हणून याचा करेक्ट आन्सर आपला डी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण थर्ड नंबरचा. एनर्जीमॅटिक पर्सन हा एक वर्ड आहे, एनर्जीमॅटिक पर्सन. कदाचित आपल्याला जे आन्सर मिळेल त्याच्या विरुद्ध सुद्धा प्रश्न येऊ शकतो की या प्रकारच्या व्यक्तीला काय म्हटलं जातं. तर मग आपण समजावं लागेल एनर्जीमॅटिक पर्सन, तर आपण याचं करेक्ट आन्सर मिळालं बघूया. तर एनर्जीमॅटिक पर्सनचा मराठीमध्ये अर्थ होतो गूढ व्यक्ती. तर त्या व्यक्तीला काय वर्डनी बोललं जाईल. ऑप्शन्स आहेत अनस्टेबल, स्टेबल, अननॉलेबल, अननोएबल आणि युनिक. तर स्थिर, स्थिर, अज्ञात, अद्वैतीय. तर मराठीमध्ये तर आपल्याला गूढ व्यक्ती म्हटल्यानंतर लगेच आन्सर मिळतं की अज्ञात, पण मराठीमध्ये जर ऑप्शन नसेल तर आपल्याला हे करेक्ट आन्सर इथं समजलं पाहिजे की अननोवेबल पर्सन म्हणजे एनर्जीमॅटिक पर्सन. कदाचित आपल्याला असं पण येईल ऑप्शन की अननोवेबल पर्सनला दुसरा वर्ड काय आहे, किंवा त्याच्या ऑप्शन्समध्ये एनर्जीमॅटिक पर्सन असं देखील ऑप्शन असेल, तर आपल्याला हे आन्सर चॉईस करता आलं पाहिजे. तर एनर्जीमॅटिक पर्सन म्हणजे काय, मिस्टरियस अँड डिफिकल्ट टू अंडरस्टँड. जो व्यक्ती गूढ आहे किंवा तो समजण्यासाठी सुद्धा अवघड आहे अशा व्यक्तीला आपण एनर्जीमॅटिक पर्सन असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे पर्टेनिंग टू द वेस्ट, पश्चिमेशला संबंधित, पश्चिमेशी संबंधित आहे. ऑप्शन्स आहेत ऑशिडेंटल,
ओरिएंटल, टेरिटोरियल आणि कॅलेस्टियल. ऑप्शन आहे अधून मधून प्राच्य स्थलीय आकाशीय. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते स्थलीय प्राच्य म्हणजे ओरिएंटल, टेरिस्ट्रियल किंवा कॅलेस्टियल आकाशीय नसणार आहे, पश्चिमेच जातं. ओसिडेंटल हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे, ज्याला आपण अधून मधून असं म्हणतो. म्हणजे करेक्ट आन्सर आहे ए. तर एक्सप्लेनेशन त्याचं असं देता येईल, ओसिडेंटल हा ऑब्जेक्टिव्ह आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कंट्रीज ऑफ युरोप अँड वेस्टर्न हेमिस्फिअर. हे जे आहे ते वैशिष्ट्य एक्सिडेंटल म्हणजे पश्चिमेशी संबंधित जे आहे ते एक वैशिष्ट्य आहे. पण कशाचं? कंट्रीजचं. कुठल्या देशांचं, कुठल्या कंट्रीजचं? वेस्टर्न हेमिस्फिअर आणि कुठल्या युरोप कंट्रीजचं हे एक आहे, म्हणून याला पश्चिमेशी संबंधित असं इथे बोललं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे फिफ्थ नंबरचा. वन हू डज नॉट फॉलो द अनयुजुअल रूल्स ऑफ सोशल लाईफ, जो सामाजिक जीवनाचे नेहमीचे नियम पाळत नाही तो. आता याला, या व्यक्तीला काय नाव देऊ शकतो आपण? त्याला बोलू शकतो पार्सियन, फिजिशियन, आर्टियन, बोहेमियन. आर्टिस्टियन कारागीर, वैद्य. फिजिशियन म्हणजे वैद्य, पार्सियन म्हणजे पक्षपाती. आता याच्यामध्ये मराठीमध्ये तर आपण लगेच काढून घेऊ शकतो, पण इंग्रजीमध्ये जो अर्थ आहे तो थोडासा आपण म्हणजे लावू शकतो तरी पण, कुठला व्यक्ती आहे जो सोशल लाईफ पाळत नाही. पार्टीशन, पक्षपाती, वैद्य, कारागीर हे तर ऑप्शन असे आहेत की आपण इग्नोर करू शकतो किंवा गाळू शकतो. मग करेक्ट आन्सर आपल्याला सहज मिळेल, ते कुठला आहे? डी, बोहेमियन. बोहेमियन म्हणजे जो व्यक्ती समाजाचे नियम पाळत नाही असा व्यक्ती. म्हणून इथे आपलं करेक्ट आन्सर काय आलेलं आहे? ऑप्शन डी, बोहेमियन. नेक्स्ट क्वेश्चन आहे सिक्स नंबरचा. अ रेकॉर्ड ऑफ वन्स ओन लाईफ रिटन बाय वन सेल्फ, स्वतः स्वतःच्या जीवनाचे रेकॉर्ड लिहिणे किंवा लिहिणारा जो व्यक्ती लिहितो त्याला काय म्हणायचं? आता आपण बुक्स वगैरे वाचत असेल तर आपल्या लक्षात येईल की अशी म्हणजे जे व्यक्ती आपल्या स्वतःचे जीवन चरित्र लिहितात किंवा जे स्वतः आपल्या विषयी किंवा आपल्या जीवनाविषयी रेकॉर्ड लिहून एक बुक तयार करतात त्याला काय म्हणतात? ऑप्शन आहेत बायोग्राफी, बिबलोग्राफी, ऑटोबायोग्राफी, हिस्ट्री, चरित्र, ग्रंथसूची, आत्म चरित्र आणि इतिहास. तर बायोग्राफी जे असते ती व्यक्तिचरित्र असते, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं चरित्र असतं ते. बिबलोग्राफी ग्रंथसूची, माहिती आहे की आपण एखादा रिसर्च पेपर किंवा कुठली गोष्ट लिहितो तेव्हा शेवटी आपल्याला एक बिबलोग्राफी ग्रंथसूची द्यावं लागते की आपण कशातून हे संदर्भ घेतलेला आहे किंवा कशातून आपण अभ्यासाला हे वापरलेलं आहे त्याला बिबलोग्राफी म्हणतात. हिस्ट्री तर माहिती आहे, इतिहास, इतिहासाचा वेगळा वेगळा पार्ट आहे की हिस्ट्री म्हणजे तो लिहिण पास्ट मध्ये घडून गेलेल्या घटनांचा एक काळक्रम असतो. मग आपला करेक्ट आन्सर इथे आपल्याला मिळतं की बायोग्राफी म्हणजे चरित्र, मग ऑटो म्हणजे स्वतःबद्दल आत्मचरित्र. म्हणजे इथे करेक्ट आन्सर काय येणार आहे आपला? सी, ऑटोबायोग्राफी. द रेकॉर्ड्स ऑफ वन्स ओन लाईफ रिटन बाय वन सेल्फ इज ऑटोबायोग्राफी. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण सेव्हन्थ नंबरचा. अ पर्टिक्युलर मेथड ऑफ वर्किंग, आता ही एक पर्टिक्युलर मेथड आहे वर्किंगची, त्याला काय म्हणतात? काम करण्याची एक विशिष्ट पद्धत. ऑप्शन आहेत नॅक, वर्किंग पॅटर्न, मोडिस ओपरेंडी, मेथडॉलॉजी. मराठीमध्ये सेमच आलेलं आहे, पट्टाईत काम करण्याची पद्धत, मोडिस ओपरेंडी आणि कार्यपद्धती. तर कार्यपद्धती तिथे वर्ड येणार नाही, तर वर्ड लाईक प्रॉपर वर्ड असणार आहे ज्याच्यामध्ये पर्टिक्युलर मेथड असते काम करण्याची. तर मग ए म्हणजे नॅक, वर्किंग पॅटर्न, मेथडॉलॉजी हे तर सिम्पल वर्ड्स आहेत, ते ह्याच्यासाठी वापरू शकतो आपण. पण एक प्रॉपर वर्ड जो दिलेला आहे इथे आपल्याला, मॉडिस ऑपरेंडी, ही एक कार्यपद्धती आहे ज्याच्यामध्ये पर्टिक्युलर मेथड वापरली जाते. म्हणून आपल्या इथे करेक्ट आन्सर काय येणार आहे? सी, मॉडिस ऑपरेंडी. मॉडिस ऑपरेंडी एक नॉर्म आहे, अ पर्टिक्युलर वे मेथड ऑफ डुईंग समथिंग, काहीतरी करण्याची एक विशिष्ट पद्धत ह्या त्याचा अर्थ होतो मॉडिस ऑपरेंडी. म्हणजे बाकीच्याला आपण कार्यपद्धती नाही म्हणू शकत, कार्यपद्धती नाही येऊ शकत किंवा काम करण्याची पद्धत एवढा सिम्पल सुद्धा वर्ड येऊ शकत नाही. एक प्रॉपर वर्ड सांगितलंय ना, म्हणून तिथे तो आपला ऑप्शन सी बरोबर आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतो एट नंबरचा. वर्ड्स इन्स्क्राइब ऑन द टोम, थडग्यावर कोरलेले शब्द. इजिप्त मध्ये वगैरे आपण बघतो की जे पिरामिड्स वगैरे बांधले जातात, जात होते, किंवा जे थडगे असतात ज्याला आपण टोम बोलतो इंग्लिशमध्ये, त्याच्यावरती काहीतरी लिहिलेलं असतं त्याला लिहिण्याला काय म्हणतात किंवा कोरलेल्या शब्दांना काय म्हणतात? ऑप्शन आहेत एपिग्राम, इपिटॅप, एलिजी आणि इपिग्राफ. त्याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? याचा करेक्ट आन्सर असणार आहे बी, इपिटॅप. त्याला इपिटाफ असं म्हणतात, याचा वेगळा अर्थ नाही सांगू शकत कारण तो प्रॉपर वर्डच इथं आहे, इपिटाफच म्हणतात त्या इन्स्क्रिप्टोमला. वर्ड जे असतात ते
इपिटॉफस म्हटले जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9th नंबरचा, टू डिस्ट्रॉय कम्प्लीटली, पूर्णपणे नष्ट करण्यासाठी काय वर्ड वापरणार. चेट, डॉडल, एनहेलेट आणि ब्लस्टर. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे, चिड म्हणजे चिडणे, नाही इथं नाही, मग डॅडल नाही, ब्लस्टर ब्लस्टर पण नाही येणार. मग करेक्ट आन्सर काय येणार आहे याचा, नष्ट करणे, सी एनहेल. एनहिल असा हा प्रॉपर वर्ड आहे इंग्लिशमध्ये, ज्याला पूर्णपणे डिस्ट्रॉय करणे, कम्प्लिटली डिस्ट्रॉय करणे असं म्हणतात. एकाएकाचे अर्थ बघूया आपण. इनहेलेट म्हणजे टू डिस्ट्रॉय समबडी ऑर समथिंग कम्प्लिटली, इनहेलेट त्याचा प्रॉपर वर्ड आहे. मग ब्लस्टर म्हणजे काय, टू टॉक इन अग्रेसिव्ह थ्रेटनिंग वे बट विथ अ लिटल इफेक्ट, म्हणजे अग्रेसिव्ह वे मध्ये रागाच्या भरामध्ये काहीतरी बोलणे, ह्याला ब्लस्टर असं म्हणतात. चाइड म्हणजे काय, टू क्रिटिसाइज, ब्लेम, ब्लेम करणे, एखाद्याला वेठीस धरायचं किंवा काय म्हणतात, नाव घालणं, ज्याला म्हणतो आपण ब्लेम करणं, ते त्याचा अर्थ तो आहे. आता डॅडल म्हणजे काय, टू मेक अ लॉंग टाइम टू डू समथिंग, काहीतरी करण्यासाठी खूप काळ लावणे किंवा खूप वेळ लावणे, त्याला डॅडल म्हणतात. मग आता सगळ्याचे अर्थ समजल्यावर तरी आपल्याला सोपं जातं की डिस्ट्रॉय कम्प्लिटलीचा अर्थ काय, वर्ड कुठला असणार, इनहेलेट, म्हणजे सी ऑप्शन इथं आपल्याला करेक्ट आन्सर देत आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आहोत आपण 10 नंबरचा, मिलिटरी वेकिंग सिग्नल साउंडेड इन द मॉर्निंग, सकाळी मिलिटरी वेकिंग सिग्नल वाजला, त्याला आपण काय म्हणतो. ऑप्शन आहेत अँथम, राष्ट्रगीत, सप्रानो, लोरी ऑर रिवेल. अँथम झेंडावंदनच्या वेळेस किंवा स्कूलमध्ये अशा वेळेस अँथम असतं. सप्रानो आणि लोरी तर आपल्याला माहिती आहे की लहान बाळांसाठी झोपवायसाठी वगैरे म्हणतो आपण, ललबी ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये. आणि करेक्ट आन्सर मग काय असणार आहे, आपलं एकच मिळालेलं आहे इथे, ते आहे रिवेल. रिवेल म्हणजे या सिच्युएशनला किंवा या वेळेला आपण रिवेल असं म्हणतो. द मिलिटरी वेकिंग सिग्नल साउंडेड इन द मॉर्निंग, त्याला आपण रिवेल असं म्हणतो, रिवेल झाला. तर अशा प्रकारचे आपले 10 क्वेश्चन झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपण 10 क्वेश्चन्स बघितलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण एक प्रॉपर वर्ड शोधत होतो एका सेंटेन्स साठी किंवा एखाद्या प्रॉपर डिस्क्राईब करणाऱ्या स्टेटमेंट साठी. आणि त्याचं असे क्वेश्चन देखील तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात. आणखीन भरपूर याच्यावरती प्रॅक्टिस करायची. आपण 10 घेतले फक्त की क्वेश्चन कसे येऊ शकतात त्यावरती. नेक्स्ट सेशन मध्ये आपल्याला लँग्वेज एप्टिट्यूड मध्येच वेगळा विषय बघायचा आहे. वेगळा विषय म्हणजे आणखीन असे वेगळे काही क्वेश्चन्स बघायचे आहेत जे लँग्वेज एप्टिट्यूड वर असतील. आजच्या सेशन साठी धन्यवाद.